नमस्कार, कोकणी रिअल इस्टेट एजन्सीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत कोकणी मातीचं कौलारू घर, जे सुस्थितीत आहे आणि वाडी वस्तीमध्ये सुद्धा आहे. हे घर वेळनेश्वर मंदिरपासून अवघ्या 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि मंदिराजवळच व्हाईट सँड बीच आहे. निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या वेळनेश्वरला भेट देण्यासाठी पर्यटक येथे येतात. तसेच या घरापासून कोकणातील प्रसिद्ध दशभुज गणेश मंदिर फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे. चला तर मग निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या घराबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. आज आपण आलो आहोत गुहागर तालुक्यातील वेळनेश्वर या गावी. वेळनेश्वर हे गाव चिपळूण रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 45 किलोमीटरच्या अंतरावर आहे. येथून मुंबई 270 किलोमीटरच्या अंतरावर आहे, तर पुणे 240 किलोमीटरच्या अंतरावर आहे. गुहागर येथून 18 किलोमीटर आहे. हे घर टोटल 550 ते 600 स्क्वेअर फूटचं असून कोकणी पद्धतीनं बांधलेलं मातीचं घर आहे. या घराला प्रशस्त असं अंगण आहे. घराच्या मेन एंट्रन्सच्या दोन्ही साईडला लोखंडी जाळीचं चौकट आहे, त्यामुळे घरामध्ये हवा खेळती राहते आणि सूर्यप्रकाशही येतो. या घराचं बांधकाम जुन्या पद्धतीने असल्यामुळे येथे फ्लोरिंगला टाइल्स नाहीत. तसेच टॉयलेट व बाथरूमची व्यवस्था घरमालकांनी घराच्या मागच्या साईडला केलेली आहे. या घरापर्यंत जाण्यासाठी लीगल असा रस्ता असून फोर व्हीलर गाडी सहज घराच्या अंगणात जाते, त्यामुळे गाडी पार्किंगचं टेन्शन नाही. हे घर वाडी वस्तीमध्ये असल्यामुळे लाईट व पाणी येथे उपलब्ध आहे. या घराला ग्रामपंचायत नळपाणी योजनेतून नळ कनेक्शन आहे. तसेच हे घर मेन डांबरी रोड पासून 100 ते 150 मीटरच्या अंतरावर आहे, तर कोकण कोस्टल हायवे पासून 500 मीटरच्या अंतरावर आहे. हे घर टोटल 4 गुंठ्यांच्या ऍग्रीकल्चर प्लॉटवर असून या प्लॉटचा स्वतंत्र असा सातबारा आहे. या घराची आणि प्लॉटची किंमत जागा मालक 10 लाख सांगत असून किंमत किंचितशी निगोशिएबल सुद्धा आहे. हे घर खरेदी करण्यासाठी किंवा व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा. तसेच नवनवीन प्रॉपर्टी अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.